साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांना राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला असून राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने याबाबतचा आदेश पारित केला आहे. त्यानुसार आमदार आशुतोष काळे यांना आजपासून राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झालाय. आमदार काळे यांना राज्यमंत्र्याच्या सर्व सोयी सुविधा, मानधन, कार्यालय, शासकीय वाहन आणि स्टाफ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या निधीमधून हा सर्व खर्च करण्यात येणार आहे. आमदार काळेंना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडून आणि जिल्ह्यातील नेत्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. 35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू आहेत. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे.